हरिओम, मी अरुण सिंह शंकरराव सरडे, आवंग उपासना केंद्र पुणे। आता माझा मी अनुभव सांगतो। कोरोना काळामध्ये माझ्या डोळ्याला प्रॉब्लेम चालू झाला, तर डोळे हॉस्पिटल बंद होते आणि कुठे बाहेर पण जाता येत नव्हते। पण एक दोन महिन्यानंतर हॉस्पिटल चालू झाले आणि मग आम्हाला बाहेर जावं लागलं। बाहेर जावं लागल्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलो आणि नंतर आम्हाला थोडासा म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला। मग आम्ही कोरोना टेस्ट घेतली। कोरोना टेस्टमध्ये माझ्याबरोबर म्हणाले की चला आता आपण, तुम्हाला त्रास होतोय तर आम्ही पण येतो। म्हणून आम्ही चौघेही जण टेस्ट करायला गेलो आणि कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले। आता माझी बायपास सर्जरी झाली असल्यामुळे मी त्यांना तिथं सांगितलं की माझी बायपास सर्जरी झालेली आहे, तर ते म्हणाले की तुम्ही काळजी घ्या, यांची काळजी घ्या, म्हणजे तुमच्या वडिलांची काळजी घ्या, बाकीचे तुम्ही सर्वांनी सगळे ठीक आहे, तुम्ही होम क्वारंटाईन राहा। पण आम्हाला सांगितलं की तुम्ही ECG टेस्ट करायची आणि एक्सरे करायचा। त्याप्रमाणे आम्ही एक्सरे आणि ECG केला। पहिल्यांदा नॉर्मल आला, नंतर सेकंड टाइमला मात्र त्याच्यामध्ये थोड्याशा सिमटम्स दिसायला लागल्या। मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता ऍडमिट व्हा। मला ते घेऊन एम्स हॉस्पिटलमध्ये गेले। तिथं आम्ही तिथं बघितलं तर सर्व परत सगळीकडे टेस्ट करत होते आणि मला असं एकदम भरून आलं की बापुरा आहे, काय ही वेळ आहे, तूच करता करवत आहेस, तूच काय ते ठरव। आणि याच्यातनं आम्हाला सही सलामत बाजूला काढतो। डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली। ज्या वेळेला कोरोनाचं हे झालं त्यावेळेला माझ्या मुलीने जान्हवीने दादांना फोन केला होता की दादा असं असं आमच्या घरामध्ये सगळ्यांना झालेलं आहे कोरोना। मग दादाने आम्हाला सांगितलं की 3 वेळा अनिरुद्ध चालीसा म्हणायची, 3 वेळा रामरक्षा म्हणायची, 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायची। त्याच्या पद्धतीने आमचं सर्वांचंच पठण घरामध्ये चालू होतं। तसंच मी पण चालू केलं। 2-3 दिवस झाल्यानंतर मला एकदम फ्रेश वाटायला लागला। म्हणून मी डॉक्टरांना विचारलं की माझं मी नक्की डॉक्टर कोण आहे, की कोणी मला चेक करत आहे। मग ते डॉक्टर आले। मग त्यांनी मला सांगितलं की मी डॉक्टर, मी तुम्हाला नेहमी चेक करत होते, आता तुम्ही ठणठणीत बरे झालेला आहात आणि तुम्ही घरी जाऊ शकता। आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं आणि बापूंनी आम्हाला त्याच्यातनं अगदी सही सलामत अगदी काहीही न करता अलगच बाहेर काढलं आणि आम्ही घरी आलो। बापूला आंबज्ञा आंबज्ञा आणि तू हे सर्व तूच करू शकतो, कारण एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु यायचा। आणि त्याप्रमाणे बापू पुढे उभे राहिला, आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांनी विजय होऊन दिली नाही आणि त्यांनी त्याला आम्हाला सही सलामत बाहेर काढलं। बापूराया खूप आंबज्ञा आंबज्ञा आंबज्ञा, नाथ समेत नाथ समेत नाथ सम, अशीच तुमची कृपा आमच्यावर सतत राहू द्या। तुमचं प्रेम आम्हाला सतत अनुभवायला मिळू द्या। हरिओम श्रीराम अंबत।